हाय फ्रेंड्स, एमपीएससी रॉयल ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पंचवार्षिक योजना. आणि ह्या जर का नोट्स तुम्हाला हवे असतील तर मी खाली टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला देईल, त्यावरून तुम्ही चॅनल जॉईन करू शकता. तर आपण पहिल्यांदा बेसिक माहिती बघूया. तर 1 एप्रिल 1951 पासून भारतात आर्थिक नियोजनाची सुरुवात करण्यात आली आणि तेव्हापासूनच पंचवार्षिक योजनेची जी शृंखला आहे ती सुरू करण्यात आली आणि तेव्हापासून भारतात 12 योजना या पूर्ण झाल्या आहेत. त्या व्यतिरिक्त 6 वार्षिक योजना राबवण्यात आल्या, ज्यामध्ये 3 खंड पडले, त्यामध्ये 7 वार्षिक योजना या राबवण्यात आल्या होत्या. 1 एप्रिल 1951 पासून झालेले आर्थिक नियोजन हे 1985 पर्यंत पूर्णपणे आदेशात्मक स्वरूपाचेच होते. मात्र पहिल्यांदा 7व्या योजनेत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सूचक नियोजन प्रणालीचा अवलंब करण्यात आला आणि 8व्या योजनेला भारताची पूर्ण सूचक नियोजन योजना मानली जाते. सुरुवातीला भारताची नियोजन प्रणाली ही पूर्णपणे नियोजित तसेच नियंत्रित असून नेहरू आणि महालोबनीस मॉडेलवरती आधारित होती. परंतु 1990 नंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा मुक्त अर्थव्यवस्थेकडे सुरू झाला. तर या योजनांचा जो मुख्य भर होता तो कशावरती होता, पहिल्या योजनेचा, दुसऱ्या योजनेचा, अशा सगळ्या 12 योजनांचा मुख्य भर, याची आपण ट्रिक्स बघणार आहोत. त्यासाठी एक छोटी स्टोरी बघू. तर एक छोटंसं गाव असतं, त्या गावामध्ये कृषी आणि उद्योगाच्या सोयीसुविधा नसतात, त्यांचा विकास झालेला नसतो, त्यामुळे कृषी उद्योग जास्त झालेला नसतो त्या गावामध्ये. आणि तिथे क्रू नावाची मुलगी असते. क्रू आपण नवीन नाव काढलं आहे मुलीचं, तर क्रू नावाची एक तिथं मुलगी राहत असते आणि ती खूप स्वावलंबी असते आणि गरीब असते ती खूप, आणि ती खूप दरिद्री झालेली असते. तिला लघु उद्योगाची गरज असते दारिद्र्य नष्ट करण्यासाठी. तिला रोजगार करून मानवाचा कृषी आणि ग्रामीण विकास करायचा असतो. त्यासाठी ती शिक्षण घेते आणि समाजसेवा करत असते. मग कृषीवरून पहिली योजना कृषी, दुसरं उद्योगवरून जड आणि मूलभूत उद्योग दुसरी योजना, त्यानंतर क्रू नावाची मुलगी, मग क्रूवरून कृषी आणि जड उद्योग तिसरी योजना, त्यानंतर आहे स्वावलंबन, हे वार्षिक योजनेचं आहे, आणि त्यानंतर 4थ्या योजनेमध्येही आहे स्वावलंबन. त्यानंतर आहे गरीब, गरीबवरून आहे 5वी योजना आहे गरिबी हटाव आणि दारिद्र्य निर्मूलन, म्हणून गरीब आणि दरिद्री असते ती, म्हणून 5वी योजना गरीब आणि गरिबी हटाव आणि दारिद्र्य निर्मूलन. त्यानंतर सरकती योजनामध्ये आहे लघु व कुटीर उद्योग. मग आपल्या स्टोरीमध्ये होतं लघु उद्योगाची गरज असते तिला, तिला लघु उद्योगाची गरज असते, म्हणून सरकती योजनामध्ये आहे लघु कुटीर उद्योग. त्यानंतर दारिद्र्य नष्ट करायचं असतं तिला, म्हणून 6वी योजना आहे दारिद्र्य निर्मूलन रोजगार निर्मिती. त्यानंतर मानवाचा विकास करायचा असतो, सॉरी, त्यासाठी तिला रोजगार निर्मितीची गरज असते, म्हणून 7वी योजना आहे उत्पादक रोजगार निर्मिती. त्यानंतर ती मानवाचा विकास करते, म्हणून 8वी योजना आहे मानवी विकास सूचक नियोजन. त्यानंतर कृषी व ग्रामीण विकास देखील तिला करायचा असतो, म्हणून 9वी योजना आहे कृषी व ग्रामीण विकास. त्यानंतर ती शिक्षण घेते, म्हणून 10वी योजना आहे शिक्षण. आणि नंतर ती सामाजिक सेवा करते, म्हणून 11वी आणि 12वी योजना आहे सामाजिक सेवा. तर जी आपली पहिली योजना आहे, तुम्हाला चार्ज दिसतोय, त्याच्यामध्ये जे कार्यक्रम प्रकल्प होते त्याचासुद्धा चार्ज त्याच्यामध्येच दिलेला आहे. तर जी पहिली योजना आहे ती चालू झाली आहे 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956. त्याचा मुख्य भर आहे कृषीवरती आहे आणि त्याचे प्रतिमान आहे थेरॉ डोमर प्रतिमान. आर्थिक वृद्धी दर त्यांनी संकल्पित केला होता 2.1% आणि साध्य झाला आहे 3.6%. सर्वाधिक खर्च झाला आहे कृषी आणि जलसिंचनावरती सर्वाधिक खर्च झाला. या योजनेचे उपनाव आहे पुनरुत्थान योजना. योजनेचं उद्दिष्ट होतं दुसऱ्या महायुद्धामुळे आणि भारताच्या आर्थिक फाळणीमुळे विस्कळीत झालेली जी अर्थव्यवस्था होती तिला सावरून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये समतोल निर्माण करायचा होता आणि देशातील उपलब्ध साधनसामग्रीचा जास्तीत जास्त उपयोग करून रोजगारात वाढ करायची होती आणि अर्थव्यवस्थेतील चलन फुगवट्यावरती नियंत्रण आणायचं होतं. मग त्या पहिल्या योजनेमध्ये जे हाती घेण्यात आलेले प्रकल्प होते ते आहेत दामोदर खोरे विकास योजना, भाकरा नागनल प्रकल्प, भाकरा नानगल प्रकल्प, कोसी प्रकल्प, हिराकूड प्रकल्प, सिंद्री प्रकल्प. त्याचबरोबर सिंद्री हा खत कारखाना आहे झारखंडमध्ये. नंतर आहे चित्तरंजन, हा रेल्वे इंजिनचा कारखाना आहे. त्यानंतर आहे पेरांबूर, हा रेल्वे डब्यांचा कारखाना आहे.
त्यानंतर आहे HMT बेंगलोरमध्ये, नंतर आहे हिंदुस्तान अँटीबायोटिक्स पिंपरी चिंचवड पुणे येथे, त्यानंतर 1952 पासून समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या पहिल्या योजनेच्या दरम्यानच 1955 मध्येच इम्पिरियल बँकेचे रूपांतर हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आले आणि 1955 मध्ये जानेवारी 1955 ला ICICI ची स्थापना झाली आहे. या योजनेच्या शेवटी राष्ट्रीय उत्पन्न 18% तर दरडोई उत्पन्न हे 11% वाढले आणि किमतीचा निर्देशांक 13% कमी झाला. ही पहिली योजना आहे आत्तापर्यंतची ज्या दरम्यान किमतीचा निर्देशांक हा कमी झाला आहे. आपल्याला पेपरमध्ये आवर्तीच प्रश्न असतो, कोणती योजना कोणत्या वर्षी चालू झाली, कशावरती मुख्यभर होता, त्याचे प्रतिमान कोण होते हे जोड्या लावामध्ये येतं, त्याचा आर्थिक वृद्धी दर किती साध्य केला त्यांनी, सर्वाधिक खर्च कशावरती झाला होता, त्या योजनेदरम्यान कोणते कोणते प्रकल्प हाती घेण्यात आले होते, यावरती क्वेश्चन्स येतात परीक्षेमध्ये. त्यानंतरची आहे दुसरी पंचवार्षिक योजना, 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961 दरम्यान, आणि मुख्य भर होता जड आणि मूलभूत उद्योगांवरती. त्याचे प्रतिमान आहेत PC महालोबनेस प्रतिमान आहेत, आर्थिक वृद्धी दर संकल्पित केला 4.5% आणि साध्य झाला 4.21%. सर्वाधिक खर्च झाला आहे वाहतूक आणि दळणवळणावरती. यांचं उद्दिष्ट होतं विकासाचा दर 7.5% प्रतिवर्ष एवढा संपादन करायचा, जड व मूलभूत उद्योगांची स्थापना करून औद्योगिकीकरण करायचं. त्या दरम्यान त्यांनी सुरू करण्यात आलेले प्रकल्प आहेत भिलाई पोलाद प्रकल्प रशियाच्या मदतीने, रूरकेला प्रकल्प जर्मनच्या मदतीने, दुर्गापूर पोलाद प्रकल्प ब्रिटनच्या मदतीने आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भोपाळ, आणि त्यानंतर 2 खत कारखाने चालू केले नानगल आणि रूरकेला. तर हे जे प्रकल्प आहेत कोणता प्रकल्प कुणाच्या मदतीने चालू केला हे देखील लक्षात ठेवायचं, यावरती देखील जोड्या लावामध्ये क्वेश्चन्स येतो. ही योजना देखील 5 वर्ष चालली. या योजनेमध्ये किमतीचा निर्देशांक हा 30% वाढला आहे. त्यानंतरची आहे तिसरी पंचवार्षिक योजना, 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966 दरम्यान. ही योजना देखील 5 वर्ष चालली. याचा मुख्य भर आहे कृषी आणि मूलभूत उद्योगांवरती. याचे प्रतिमान आहेत महालोबनीस आणि S चक्रवर्ती. आर्थिक वृद्धी दर संकल्पित केला होता 5.6% आणि साध्य झाला आहे 2.72%. सर्वाधिक खर्च झाला आहे वाहतूक आणि दळणवळणावरती. तिसऱ्या योजनेदरम्यान काही घटना घडल्या, त्यामध्ये 1962 ते चीन युद्ध झाले, 1965 ते पाकिस्तान युद्ध झाले, 1965 ते 1966 चा भीषण दुष्काळ झाला, आणि या 3 कारणांमुळे ही तिसरी योजना पूर्णपणे अपयशी ठरली. ही योजना पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे आणि ही योजना अपयशी ठरली त्यामुळे लगेच 4थी योजना सुरू करता आली नाही. त्या दरम्यान योजनेला सुट्टी देण्यात आली. 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969 दरम्यान योजना काळाला सुट्टी होती आणि मग या दरम्यान 3 वार्षिक योजना सुरू करण्यात आल्या. 1966 ते 1967 मध्ये 1 वार्षिक योजना, त्यानंतर 1967 ते 1968 मध्ये दुसरी आणि 1968 ते 1969 मध्ये तिसरी योजना वार्षिक योजना, या 3 सुरू करण्यात आल्या आणि त्याचा मुख्य भर होता स्वावलंबनावरती. पहिली वार्षिक योजना 1966 ते 1967 दरम्यान होती, त्यामध्ये अजून एक दुष्काळाला त्यांना सामोरे जावे लागले आणि 1966 च्या खरीप हंगामात सरकारने हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला. हरित क्रांतीचे भारतीय जनक आहेत MS स्वामीनाथन आणि C सुब्रमण्यू. तिसरी वार्षिक योजना 1968 ते 1969 दरम्यान झाली, त्या दरम्यान अन्नधान्य व उत्पादनाच्या किमती या स्थिरावल्या आणि व्यापार तोलाची परिस्थिती सुधारली. 4थी योजना सुरू करण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण झाली होती. आता बघू आपण 4थी पंचवार्षिक योजना, याचा कालावधी आहे 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974 पर्यंत. याचा मुख्य भर होता स्वावलंबनावरती. घोषवाक्य उक्त स्थैर्यासह आर्थिक वाढ आणि गांधींनी गरिबी हटाव ही घोषणा दिली होती. याचं प्रतिमान आहेत ॲलम मॅन आणि अशोक रुद्रा आहेत आणि यांनी तयार केलेल्या खुले सातत्य प्रतिमानावरती आधारित 4थ्या योजनेचा आराखडा हा धनंजयराव गाडगीळ यांनी तयार केला होता. याचं उद्दिष्ट होतं स्वावलंबन, सामाजिक न्यायासह आर्थिक वाढ आणि समतोल प्रादेशिक विकास, आणि योजनेचं उपनाव आहे गाडगीळ योजना. यामध्ये आर्थिक वृद्धी दर संकल्पित केला होता 5.7% आणि साध्य झाला कमी झाला आहे साध्य 2.05%.
सर्वाधिक खर्च झाला आहे कृषी आणि जलसिंचनावरती. या योजनेमध्ये हाती घेण्यात आलेले प्रकल्प कार्यक्रम होते 1973 अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम, 1974-75 लघु शेतकरी विकास अभिकरण, 1972 बोकारो पोलाद प्रकल्प आणि 1973 सेल SAIL स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. आणि या चौथ्या योजनेमध्ये जून 1969 MRTP ॲक्ट 1969 हा कायदा संमत करण्यात आला आणि 1969 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 1 जानेवारी 1973 भारतीय साधारण विमा मंडळाची स्थापना करण्यात आली आणि फेरा ॲक्ट 1973 संमत करण्यात आला. आणि 1973-74 पहिल्यांदाच नियोजन मंडळाने दारिद्र्य रेषेचे जे मोजमाप आहे ते कॅलरीच्या स्वरूपात करण्यास प्रारंभ केला. पहिल्यांदा 1973-74 दारिद्र्य रेषेचे मोजमाप हे कॅलरीच्या स्वरूपात करण्यास प्रारंभ केला. या योजनेमध्ये पहिल्या 2 वर्षात चांगली प्रगती झाली, मात्र नंतर 3 वर्षात अपयश आले. त्या अपयशाची कारणे काय? तर 1971 जे भारत आणि पाक युद्ध किंवा बांगलादेश निर्मिती युद्ध झाले त्यामुळे, आणि दुसरा आहे 1973 जो पहिला तेलाचा झटका बसला त्यामुळे. तेलाचे झटके पहिल्यांदा 1973, दुसरा 1979 आणि तिसरा 1991 बसला. ही योजना ही 5 वर्ष चालली. त्यानंतरची आहे 5वी पंचवार्षिक योजना. 5व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1979 पर्यंत आहे आणि त्याचा मुख्य भर होता गरिबी हटाव, दारिद्र्य निर्मूलन आणि स्वावलंबन. त्याचे प्रतिमान आहेत ॲलम मान आणि अशोक रुद्र. अंतिम आराखडा DD धर यांनी तयार केला आहे. तर हे जे प्रतिमान आहेत ते कसे लक्षात ठेवायचे याचीसुद्धा आपण ट्रिक्स नंतर बघणार आहोत. तर या 5व्या योजनेमध्ये आर्थिक वृद्धी दर संकल्पित केला होता 4.4%, मात्र साध्य झाला 4.83%, आणि सर्वाधिक खर्च झालेला आहे उद्योगावरती. तर यामध्ये सुरू करण्यात आलेले कार्यक्रम होते ट्रासेम, किमान गरजांचा कार्यक्रम, आणि विशेष घटना घडल्या आहेत 2 ऑक्टोबर 1975 पहिल्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्यात आल्या आणि 1976 भारताचे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले. 1976 भारताचे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर केले. 1975-76 बालकल्याणासाठी एकात्मिक बाल विकास योजना ही सुरू करण्यात आली आणि 1977-78 वाळवंट विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्यातच 25 जून 1975 आणीबाणी जाहीर केली. देशातली तिसरी राष्ट्रीय आणीबाणी 1975 जाहीर केली आणि 26 जून 1975 20 कलमी कार्यक्रमास सुरुवात केली. ही योजना आहे ही 4 वर्ष चालली. आपण पाहिलं होतं की 5 त्रिक 15 येतं, मग 15 चं 5 वजा 1 करायचं म्हणल्यावरती 4 येतं, म्हणून ही योजना 4 वर्ष चालली. त्यानंतर जनता पार्टीने 6वी योजना सुरू केली. ही 6वी योजना 1978-83 या कालावधीसाठी तयार करण्यात आली होती, मात्र ती फक्त 1 एप्रिल 1978-1980 दरम्यानच राहिली, म्हणजे 2 वर्ष राहिली ही. या योजनेला सरकती योजना किंवा रुलिंग प्लॅन असे म्हटले जाते. जनता सरकारने महालोभनीस प्रतिमानाचा त्याग केला होता आणि ह्याचे प्रतिमान आहेत प्रो लकडावाला. योजनेचा भर होता कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये रोजगार क्षमता वाढवणे आणि लघु व कुटीर उद्योगांवरती भर होता. या योजनेमध्ये आर्थिक वृद्धी दर साध्य झाला आहे ऋण 5.2%. या योजनामध्ये सुरू करण्यात आलेले कार्यक्रम आहेत फूड फॉर वर्क, माझ्या बदल्यात अन्न, दुसरा आहे अत्यंत योजना आणि तिसरा आहे जिल्हा औद्योगिक केंद्र. ही योजना 2 वर्ष चालली. आपण पहिली बघितली होती 5वी, ती 4 वर्ष चालली, मग 4 च्या निम्मे आहेत 2, म्हणून ही योजना चालली 2 वर्ष चालली, असं लक्षात ठेवायचं. त्यानंतरची आहे 6वी योजना. 6वी योजना आहे 1 एप्रिल 1980-31 मार्च 1985 पर्यंत आणि याचा मुख्य भर होता दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मितीवरती. याचे प्रतिमान आहेत ॲलम मान आणि अशोक रुद्र प्रतिमान आहेत. आर्थिक वृद्धी दर साध्य संकल्पित केला होता 5.2% आणि साध्य झाला 5.54%, आणि सर्वाधिक खर्च झाला आहे ऊर्जावरती. ही योजना सर्वाधिक यशस्वी योजना मानली जाते. यामध्ये कोणते प्रकल्प केले ते आपण बघू. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम,
ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना, ग्रामीण भागातील महिला व मुलांचा विकास, नवीन वीज कलमी कार्यक्रम आणि 2 पोलाद प्रकल्प स्थापन केले, 1 विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प आंध्र प्रदेशमध्ये आणि दुसरा आहे सलेम पोलाद प्रकल्प तमिळनाडूमध्ये। या योजनेच्या दरम्यानच 15 एप्रिल 1980 रोजी 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आणि 1982 मध्ये एक्झिम बँक ऑफ इंडियाची तर जुलै 1982 मध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली। सर्व लक्ष्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने विचार केल्यास ही योजना सर्वाधिक यशस्वी योजना मानली जाते। वाढीचा दर हा 5% अधिक साध्य होण्यास सुरुवात झाली 6व्या योजनेपासून। ही योजना 5 वर्ष चालली। त्यानंतर आपण बघू 7वी योजना। 7व्या योजनेचा कालावधी आहे 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990 पर्यंत। या योजनेचे घोषवाक्य आहे अन्न, रोजगार व उत्पादकता। बेकारी हटाव ही घोषणा दिली होती। मुख्य भर आहे उत्पादक रोजगार निर्मितीवरती, रोजगार निर्मितीवरती मुख्य भर आहे आणि याचे प्रतिमान आहेत ब्रह्मानंद व वकील। आर्थिक वृद्धीचा दर संकल्पित केला होता 5.0% आणि साध्य झाला आहे 6.02%। सर्वाधिक खर्च झाला आहे ऊर्जावरती। सुरू करण्यात आलेले प्रकल्प आहेत इंदिरा आवास योजना, दशलक्ष विहिरींची संख्या, पुनर्गठित वीज कलमी कार्यक्रम आणि जवाहर रोजगार योजना। ही योजना ही स्वतंत्र भारताची पहिली विकेंद्रीकृत योजना होती। ही योजना देखील 5 वर्ष चालली। 7वी योजना संपल्यानंतर लगेच 8वी योजना ही सुरू केली नाही, कारण देशातील राजकीय अस्थैर्य हे त्यामागचं कारण होते आणि त्यामुळे 2 वार्षिक योजना त्या कालावधीमध्ये राबवण्यात आल्या। पहिली 1990-91 आणि दुसरी 1991-92 अशा 2 वार्षिक योजना राबवण्यात आल्या होत्या आणि त्यामध्ये आर्थिक वृद्धी दर साध्य केला आहे 3.4%। ही योजना 2 वर्ष चालली। मग आपल्या चार्टमध्ये तुम्हाला दिसते वरती 5-5 हे 2 अंक आहेत म्हणून खाली 2 येणार, 5-5 2 आहेत म्हणून 2 वर्ष चालली ही योजना, असं लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतरची आहे 8वी पंचवार्षिक योजना, याचा कालावधी आहे 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 1997 आणि याचा मुख्य भर आहे मानव विकास आणि मनुष्यबळ विकास। या योजनेमध्ये सरकारने पूर्णपणे सूचक नियोजनाचा अवलंब केला होता। याचे प्रतिमान आहेत राव मनमोहन प्रतिमान आहेत आणि या प्रतिमानाला LPG प्रतिमान किंवा उखाजा प्रतिमान, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण असे देखील म्हणतात। आर्थिक वृद्धीचा दर संकल्पित केला होता 5.6% आणि साध्य केला आहे 6.8% साध्य केला आणि सर्वाधिक खर्च केला आहे ऊर्जा क्षेत्रावरती। या योजनेचे उद्दिष्ट होते लोकसंख्या वाढीचा वेग नियंत्रित करणे आणि 15 ते 35 वयोगटातील सर्वांना प्राथमिक शिक्षण देऊन त्यांच्या निरक्षरतेचे संपूर्ण उच्चाटन करणे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे आणि रोगराईपासून मुक्त करणे त्यांना। त्याचप्रमाणे अन्नधान्याच्या बाबतीत देश हा स्वयंपूर्ण करणे हे त्याचं उद्दिष्ट होतं। या योजनेदरम्यानच 1992 मध्ये SEBI ला वैज्ञानिक दर्जा देण्यात आला आणि 1992 मध्येच 73व्या 74व्या घटना दुरुस्तीने पंचायत राजव्यवस्थेस वैज्ञानिक दर्जा देण्यात आला आहे। या योजनेदरम्यान सुरू करण्यात आलेले प्रकल्प बघू कोणत्या योजना होत्या। पहिला आहे राष्ट्रीय महिला कोष, नंतर 2 ऑक्टोबर 1993 ला 3 योजना सुरू करण्यात आल्या, त्यामध्ये आहे अशाश्वित रोजगार योजना, दुसरा आहे पंतप्रधानांची रोजगार योजना आणि तिसरा आहे महिला समृद्धी योजना। आणि त्यानंतर 23 डिसेंबर 1993 रोजी खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना सुरू केली, नंतर 15 ऑगस्ट 1995 ला 3 योजना केल्या, त्यामध्ये आहे राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना, मध्यांतर आहार योजना आणि इंदिरा महिला योजना। नंतर संगम योजना 15 ऑगस्ट 1996 ला सुरू केली। या योजनेमध्ये ग्रामीण भागातील अपंग व्यक्तींचे गट तयार केले आणि या गटांना 15,000 रुपयांची वित्तीय सहाय्यता दिली। त्यानंतर 1 फेब्रुवारी 1997 रोजी गंगा कल्याण योजना सुरू करण्यात आली। ही योजना देखील 5 वर्ष चालली। त्यानंतर आहे 9वी पंचवार्षिक योजना, याचा कालावधी आहे 1 एप्रिल 1997 ते मार्च 2002 पर्यंत। मुख्य भर होता कृषी आणि ग्रामीण विकासावरती आणि घोषवाक्य आहे सामाजिक न्याय आणि समानतेसह आर्थिक वाढ। या योजनेचं उद्दिष्ट होतं कृषी व ग्रामीण विकास,
आर्थिक वाढीचा दर वार्षिक सरासरी 6.5% एवढा साध्य करायचा आणि सर्वांना मूलभूत किमान सेवा पुरवायच्या, म्हणजे पिण्यास योग्य पाणी द्यायचं, प्राथमिक आरोग्य सेवा या सेवा सुविधा त्यांना पुरवायच्या, त्याचबरोबर शाश्वत विकास करायचा आणि स्त्रिया, अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय इत्यादींचे सबलीकरण करायचं. या योजनेच्या दरम्यानच 1997 नवरत्न आणि मिनिरत्न शृंखला सुरू करण्यात आली. जून 1999 राष्ट्रीय कृषी विमा योजना सुरू करण्यात आली. त्याचबरोबर फेब्रुवारी 2002 राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे घोषित करण्यात आले आणि लोकसंख्या आयोगाची स्थापना करण्यात आली. त्याचबरोबर 2000 ते 2001 दरम्यान विशेष आर्थिक क्षेत्राची संकल्पना मांडण्यात आली आणि एप्रिल 2000 सनवेटची तर जून 2000 फेमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. या योजनेदरम्यान सुरू करण्यात आलेल्या योजना आहेत स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना, अन्नपूर्णा योजना, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, समग्र आवास योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना, अत्योदय अन्न योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि प्रधानमंत्री ग्रामोदय योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि वाल्मिकी आंबेडकर आवास योजना, सर्व शिक्षा अभियान ही योजना देखील 5 चालली. त्यानंतरची आहे 10वी पंचवार्षिक योजना. याचा कालावधी आहे 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2007. 10व्या योजनेचं लक्ष होते GDP वाढीच्या दराचे लक्ष हे प्रतिवर्ष 8% इतपत करणे. मुख्य भर हा शिक्षणावरती होता आणि आर्थिक वृद्धी दर संकल्पित केला होता 8.0% आणि साध्य झाला 7.8%. सर्वाधिक खर्च झाला सामाजिक सेवांवरती. या दरम्यान सुरू करण्यात आलेल्या योजना आहेत सामाजिक सुरक्षा प्रायोगिक योजना, राष्ट्रीय कामासाठी अन्न योजना, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुद्धान अभियान. 10व्या योजनेदरम्यान 7.6% एवढा सरासरी वार्षिक वृद्धी दर प्राप्त झाला आहे, जो आत्तापर्यंत कोणत्याही योजनेदरम्यान प्राप्त झालेल्या दरांमध्ये हा दर सर्वोच्च आहे. ही योजना देखील 5 चालली. त्यानंतरची आहे 11वी पंचवार्षिक योजना. याचा कालावधी आहे 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012. याचा मुख्य भर होता सामाजिक सेवांवरती आणि उद्दिष्ट होतं GDP वाढीचे वार्षिक सरासरी 9% लक्ष ठेवण्यात आले होते. आर्थिक वृद्धी दर संकल्पित होता 9% आणि साध्य झाला आहे 8.2% साध्य झाला. सर्वाधिक खर्च झाला आहे सामाजिक सेवांवरती. त्यानंतरची आहे 12वी पंचवार्षिक योजना. याचा कालावधी आहे 1 एप्रिल 2012 पासून 31 मार्च 2017 आहे. मुख्य भर आहे सामाजिक सेवांवरती. आर्थिक वृद्धी दर संकल्पित केला होता 8.0% आणि सर्वाधिक खर्च झालेला आहे सामाजिक सेवांवरती. ही योजना देखील 5 चालली. 12व्या योजनेचे शीर्षक आहे जलद शाश्वत आणि अधिक समावेशी वृद्धी. या योजनेने लक्ष ठेवले होते की दारिद्र्याचे प्रमाण 10% कमी करायचं, गैरकृषी क्षेत्रात 50 दशलक्ष नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या, सरासरी शालेय वर्ष 7 वर्षांपर्यंत वाढवायचं, एकूण जनन दर 2.1% कमी करायचा, हरित क्षेत्राचे प्रमाण हे दरवर्षी 1 दशलक्ष हेक्टरने वाढवायचे, सर्व गावांना बारमाही रस्त्यांनी जोडायचं, राष्ट्रीय व राज्य महामार्ग किमान दुपदरी करायचे हे त्यांचे लक्ष ठरवले होते त्यांनी. तर आता आपण बघू जे प्रतिमान आहेत ते कसे लक्षात ठेवायचे, तर त्यासाठी एक छोटी ट्रिक आहे. तर ते बघा, हेमम ॲडी प्रो ॲब्र राव हे आपण असं सुद्धा लक्षात ठेवू शकतो. हेममने ऑडी गाडी घेतली आणि प्रोफेसर ॲब्र राव हे मनमोहित झाले. तर आता हेमम ॲडी प्रो ॲब्र राव याचे आपण बघूया. हे म्हणजे हेरॉड डॉमर, म म्हणजे महालोबनीस, परत म आहे तिसऱ्या योजनेमध्ये, मग महालोबनीस आणि एस चक्रवर्ती, नंतर आहेत ॲ वरून ॲलम्मान, डी वरून डी डी धर, प्रो वरून प्रोफेसर लकडावाला, ॲ वरून ॲलम्मान आणि अशोक रुद्र, ब्र वरून ब्रह्मानंद वकील आणि राव वरून राव मनमोहन. आणि जे वर्ष आहेत, वर्ष आपल्याला माहिती आहे 1951 चालू झालेले आहेत पंचवार्षिक योजना, मग 1951 पासून 1956 पर्यंत 5 वर्ष पंचवार्षिक योजना, म्हणजे 5 असणार, मग 5 5 5
पाच वर्ष लिहायचे, पाच त्रिक येतात 15, मग 3, मग 15 आपण 5 ठेवायचे आणि जो 1 असतो तो 1 वजा करायचा 5 मधून, मग झाले 4, मग 4, 4 दुप्पट 4 निम्मी येते 2, म्हणून नंतरचं आहे 2 वर्षाची वार्षिक योजना ज्या चालू केली त्या, आणि त्यानंतर परत आपले 5-5 वर्षाच्या योजना असतात त्या लक्षात ठेवायच्या, मग 5-5 झाले 2, म्हणून 2 लिहायचे आणि परत खालचे सगळे 5 वर्षाच्या योजना आहेत. तर हे जे नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, त्यांचा कालावधी कोणत्या कालावधीमध्ये होत्या, कोणत्या पंचवार्षिक योजना दरम्यान कोणते अध्यक्ष होते, हे देखील असे देखील प्रश्न विचारतात, त्यामुळे ते देखील आपल्याला बघायचं आहे. तर पंडित जवाहरलाल नेहरू हे 15-3-1950 ते 27-5-1964 होते. त्यानंतर लालबहादूर शास्त्री जून 1964 ते जानेवारी 1966 होते. नंतर आहेत इंदिरा गांधी हे 1966 ते 24-3-1977 होते. नंतर आहे मोरारजी देसाई हे 25-3-1977 ते 9-8-1979 होते. नंतर आहेत चरण सिंग हे आहेत 10-8-1979 ते जानेवारी 1980. नंतर आहेत इंदिरा गांधी हे जानेवारी 1980 ते 31-10-1984. नंतर आहेत राजीव गांधी हे नोव्हेंबर 1984 ते डिसेंबर 1989. नंतर VP सिंग 22-12-1989 ते नोव्हेंबर 1990. नंतर आहेत चंद्रशेखर डिसेंबर 1990 ते 24-6-1991. नंतर आहेत VP नरसिंह राव हे जून 1991 ते 15-5-1996 आणि अटल बिहारी वाजपेयी 6-5-1996 ते 31-5-1996. नंतर आहे HD देवगौडा हे आहेत 1-6-1996 ते 20-4-1997. नंतर इंद्रकुमार गुजराल हे आहेत 21-4-1997 ते 8-18-3-1998. नंतर आहेत अटल बिहारी वाजपेयी हे आहेत 19-3-1998 ते 22-5-2004. नंतर आहेत मनमोहन सिंग हे आहेत 22-5-2004 ते 26-5-2014. तर हा चार्ट देखील लक्षात ठेवायचा आहे, यावरती सुद्धा क्वेश्चन्स येतात. तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.